Hello students, now in this video we will see next point, that is a wave particle duality of electromagnetic radiation. Again it is a complete theoretical points. Actually we finished such points under introduction. Suruvatilas apan he point baghitle baga. See, theoretical part aahe purna sopa aahe. Wave particle duality, म्हणजे साध्या भाषेमध्ये काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे लाईट हॅज वेव नेचर ॲज वेल ॲज यू कॅन से पार्टिकल नेचर. सम फेनोमेना विच कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ वेव नेचर ऑफ लाईट अँड सम फेनोमेना विच कॅन बी एक्सप्लेन ऑन पार्टिकल नेचर ऑफ लाईट. कुठले कुठले फेनोमेना साधारण, तर इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन मी सांगितलं मागच्या वेळेस पण तुम्हाला. हे जे फेनोमेना आहेत हे एक्सप्लेन करताना आपण वेव थिअरी वापरतो, वेव नेचर वापरतो, आणि कॉम्प्टन इफेक्ट, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन हे एक्सप्लेन करताना आपण काय करतो, पार्टिकल. आणि सायंटिस्ट असेही सांगतात की देर आर सम फेनोमेना विच कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ बोथ ड्युअल नेचर. ओके, बघा आता इट वॉज रिअलाइज्ड, सी मी वाचून दाखवतो तुम्हाला. इट वॉज रिअलाइज्ड बाय सायंटिस्ट दॅट सम फेनोमेना ऑब्झर्व्ड इन एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरी ऑर इन नेचर लाईक इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन shows wave nature of light and some phenomena like Compton effect, photoelectric effect, black body radiation can be explained by particle nature of light, which is photons. Okay, and also there are some phenomena which can be explained by both the theories, that is wave nature and particle nature. And thus it is necessary to keep both the physical models. Physical models kutle kutle? Wave model and particle model. Je doni doghancha vichar. Thus, it is necessary to keep both the physical models to explain the experimental observations. This phenomena is termed as wave-particle, wave ani particle duality of electromagnetic radiation. Ata kai points photon baddal kai maiti aplyala asai manun note. See, all photons of electromagnetic radiation have same energy and momentum. प्रत्येक फोटॉनचं एनर्जी आणि मोमेंटम कसं असतं, सारखं असतं. फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, म्हणजे त्यांच्यावर कुठला चार्ज नसतो, अँड हेन्स नो डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ऑर मॅग्नेटिक फील्ड. चार्ज नाही म्हटल्यानंतर डिफ्लेक्शनचा प्रश्नच येत नाही, बरोबर आहे. इन फोटॉन पार्टिकल, मग पार्टिकल कोणतं असू शकतो, इलेक्ट्रॉन असेल समजा. इन फोटॉन पार्टिकल कोलिजन, म्हणजे समजा इलेक्ट्रॉनचं आणि फोटॉनचं जर कोलिजन झालं, एनर्जी अँड मोमेंटम ऑफ सिस्टीम कॉन्झर्व्ड. ओके, म्हणजे समजा मी आता म्हटलं तसं तुम्हाला कम्प्लीट एनर्जी गेट ट्रान्सफर फ्रॉम फोटॉन टू इलेक्ट्रॉन, ओके नाही, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असं म्हटलं होतं आपण. बघा, फोटॉन ऑलवेज मूव्ज विथ अ स्पीड ऑफ लाईट, इट इज नेव्हर ॲट रेस्ट. महत्वाचं आहे, फोटॉन ऑलवेज मूव्ज विथ अ स्पीड ऑफ लाईट, इट इज नेव्हर ॲट रेस्ट. And so its rest mass is considered as zero. Its rest mass is zero. एक थिअरॉटिकल छोटासा पॉईंट होता. ओके, आता आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, तो एक महत्वाचा पॉईंट मानला त्या चॅप्टरमधला, तो आपण बघू. सी, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हे इम्पॉर्टंट आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. वॉट इज द डी ब्रॉग्ली हायपोथेसिस कन्सेप्ट? सी, डी ब्रॉग्ली प्रपोज दॅट मॅटर शोज वेव्ह लाईक प्रॉपर्टीज. बघा, इंटरेस्टिंग, म्हणजे त्यांनी काय कन्सिडर केलं आहे की पार्टिकल आपल्याला वेव्हची प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे तो पार्टिकल पण आहे आणि वेव्ह प्रॉपर्टी पण दाखवते, म्हणजे ड्युअल नेचर, लक्षात घ्या. सो डी ब्रॉग्ली प्रपोज दॅट मॅटर, इथे आपण पार्टिकल घेऊ त्याला, मॅटर कन्सिस्ट ऑफ व्हॉट, पार्टिकल. म्हणून डी ब्रॉग्ली प्रपोज दॅट मॅटर शोज वेव्ह लाईक प्रॉपर्टीज. शब्द लक्षात घ्या, धिस विल बिकम इव्हिडंट फ्रॉम द एक्सपेरिमेंट्स ऑन डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम निकेल क्रिस्टल. ओके, जे डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट जो आहे हा ह्या हायपोथेसिसचा प्रूफ देतो आपल्याला. डेव्हिसन पुढे येते. ओके, सो डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला हे कळतं की पार्टिकलला सुद्धा वेव्हलेंथ असते, हे प्रूव्ह झालेलं आहे. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आपल्याला ते सांगतं की डी ब्रॉग्ली प्रपोज दॅट मॅटर
म्हणजेच पार्टिकल शो वेव्ह लाईक स्ट्रक्चर किंवा सॉरी वेव्ह लाईक प्रॉपर्टीज अँड दिस विल बिकम एव्हिडंट. पुरावा आहे. कोणापासून पुरावा घेतला आपण? एक्सपेरिमेंट्स ऑन डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम निकेल क्रिस्टल. जो पुढे जाऊन त्याला पुढे नाव दिलं जातं डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. याच एक्सपेरिमेंटचं पुढे नाव काय? डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. ओके, सो आता बघा कन्सेप्ट काय सुंदर आहे. बघा, डी ब्रॉगली यूज द प्रॉपर्टीज फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ ऑफ वेव्ह अँड प्रपोज द रिलेशन टू कनेक्ट विथ द पार्टिकल प्रॉपर्टीज लाईक एनर्जी अँड मोमेंटम. म्हणजे डी ब्रॉगली साहेबांनी काय केलं, या दोन गोष्टींचा कोरिलेशन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय केलं, वेव्हचा संबंध कोणाशी येतो? फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. ओके, आणि पार्टिकल संबंध कोणाशी येतो? मोमेंटम आणि एनर्जी. ह्या दोन कन्सेप्टला त्यांनी एकत्र आणलेलं आहे. म्हणजे वेव्ह नेचरवरनं हे दोन पॉईंट्स घेतले, फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ, आणि पार्टिकल नेचरवरनं कोणते दोन पॉईंट्स घेतले? एनर्जी आणि मोमेंटम. हे कोरिलेट केलेत. म्हणजे जर ते वेव्ह आणि पार्टिकल कोरिलेट करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी पार्टिकलला वेव्हलेंथ दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. समजून घ्या, पार्टिकलला वेव्हलेंथ दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? पार्टिकलला वेव्हलेंथ असते म्हणजे पार्टिकल आणि वेव्ह नेचर कोरिलेट असू शकतं. सो त्यांनी दोन थेरीज इथं वापरले आहेत. कोणती थेरी वापरली? बघा, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर आणि ई इज इक्वल टू एच न्यू. हे लक्षात घ्या, या दोन थेरीचं एकत्र करून त्यांनी हा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. सो कुठल्या मी म्हटलं तुम्हाला, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर आणि ई इज इक्वल टू एच न्यू, या दोन थेरीज एकत्र केल्या आणि त्यांनी पार्टिकलला वेव्हलेंथ दाखवली. आणि त्यालाच पुढे नाव आपण नाव देतो डी ब्रॉगली वेव्हलेंथ. तो एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, कसं तर बघा, वी नो ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एनर्जी मास रिलेशन. ओके, सो ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. सी स्क्वेअरला आपण सी इंटू सी लिहून घेतला. सो ई इज इक्वल टू एम इंटू सी इंटू सी. दिस इज मास, सी म्हणजे स्पीड, वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी, मोमेंटम. दिस इज मोमेंटम, एम इंटू सी मोमेंटम. सो बट एम इंटू सी इज इक्वल टू मोमेंटम पी. सो पी, सॉरी, ई इज इक्वल टू पी सी. ई इज इक्वल टू काय आलं? पी सी. देअरफॉर पी इज इक्वल टू काय येईल मग? ई बाय सी. पी इज इक्वल टू काय आलं? ई बाय सी. बट मी म्हटलं तुम्हाला ही बघा दुसरी थेरी, ई इज इक्वल टू एच न्यू, म्हणजे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर आणि ई इज इक्वल टू एच न्यू, या दोन थेरीचा वापर केलेला आहे. आता ई इज इक्वल टू एच न्यू, बरोबर आहे. मग पी इज इक्वल टू ईची व्हॅल्यू इथे पुटअप केली. पी इज इक्वल टू ईची व्हॅल्यू काय? एच न्यू. एच न्यू अपॉन सी, एच न्यू अपॉन सी. बट वी नो दॅट व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा म्हणतो की नाही? आपण हे शिकले बघा, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा साऊंडला वापरलंय. हे लाईटसाठी आपण व्हीला काय घेतो? सी. फ्रिक्वेन्सी न्यू लॅम्बडा. सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. हे बघा, सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. मग आता साधी गोष्ट आहे, न्यू बाय सी काय येईल? बघा, हा जर सी मी इकडे आणला तर न्यू बाय सी आणि हा लॅम्बडा इकडे, वन अपॉन लॅम्बडा. सो न्यू बाय सी ची व्हॅल्यू काय येईल? वन अपॉन लॅम्बडा. आहे बघा इथे. सो पी इज इक्वल टू एच आणि न्यू बाय सी म्हणजेच काय? वन अपॉन लॅम्बडा, म्हणजे एच अपॉन लॅम्बडा. सो पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा किंवा लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. आता मी जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर पी म्हणजे मोमेंटम. इन जनरल आपण त्याला काय म्हणू? एम व्ही, मास इंटू वेलॉसिटी. सी, लॅम्बडा वेव्हलेंथ ही कोणाची प्रॉपर्टी आहे? वेव्ह नेचर आहे. आणि मास आणि व्हेलॉसिटी म्हणजे मोमेंटम ही कोणाची प्रॉपर्टी आहे? पार्टिकलची. म्हणजे त्यांनी पार्टिकल आणि वेव्ह, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर एकत्र दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या दोन थेरीचा वापर करून त्यांनी एक फॉर्म्युला जनरेट केला, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. म्हणजे ही कोरिलेट दी वेव्ह नेचर अँड पार्टिकल नेचर. आणि मग याचा वापर पुढे जाऊन केला जातो आणि ही जी वेव्हलेंथ मिळते या वेव्हलेंथला डी ब्रॉगली वेव्हलेंथ म्हटलं जातं. पुढे जाऊन काय म्हणतात? डी ब्रॉगली वेव्हलेंथ. हा जो कन्सेप्ट आहे याला म्हटलं तर डी ब्रॉगली हायपोथेसिस. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, महत्वाचा फॉर्म्युला आहे. पी म्हणजे इथे मास इंटू वेलॉसिटी मोमेंटम. दस फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ ऑफ वेव्ह असोसिएटेड विथ द व्हेलॉसिटी अँड मास. हे बघा, लॅम्बडा घ्या किंवा तुम्ही याच्यावर फ्रिक्वेन्सी घेऊ शकता. सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा टाकलं तर, म्हणजे लॅम्बडा किंवा फ्रिक्वेन्सी, म्यू आणि फ्रिक्वेन्सी या दोन ज्या गोष्टीचा विचार केला यांचं असोसिएशन संबंध आपण कोणाशी जोडलेला आहे? व्हेलॉसिटी अँड मास विथ मटेरियल पार्टिकल. म्हणजे ह्या हे आहे वेव्हचं नेचर आणि आहे मटेरियल म्हणजे पार्टिकलचं नेचर. सो दस फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ ऑफ वेव्ह लॅम्बडा असोसिएटेड विथ व्हेलॉसिटी व्ही अँड मास एम विथ मटेरियल पार्टिकल. ही रिफर्ड टू दीज वेव्ज असोसिएटेड विथ मटेरियल पार्टिकल्स ॲज अ मॅटर वेव्ज. आणि मग त्यांनी दोन वेगळ्या शब्दांना ठेवता, म्हणजे ही शोज वेव्हलेंथ
टू पार्टिकल, पार्टिकल म्हणजे मॅटर, मॅटरला वेव लेंथ दाखवली म्हणजे मॅटरला वेव्ज दाखवायचा प्रयत्न केला म्हणून त्याचं नाव ठेवलं मॅटर वेव्ज. कळते का? मॅटर पार्टिकलला वेव लेंथ दाखवायचा प्रयत्न केला. पुढे तो एक्सपेरिमेंट प्रूव्ह झालेला आहे, डेव्हिस अँड जर्मर एक्सपेरिमेंट जो आहे तो पुढे प्रूफ आहे त्याचा. ओके, सो मॅटर म्हणजेच इथे पार्टिकल ला वेवलेंथ दाखवली म्हणजे मॅटर आणि वेवलेंथ कोरिलेट केलं आणि मग मॅटरला वेवलेंथ मग ती जी वेव तयार होईल त्याचं नाव काय ठेवलं? मॅटर वेव्ज. सो दस फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ ऑफ वेव असोसिएटेड विथ अ व्हेलॉसिटी व्ही अँड मास एम, म्हणजे हा वेवशी संबंधित असलेला पॉईंट आणि हा पार्टिकलशी संबंधित असलेला पॉईंट ते कोरिलेट केले आणि पार्टिकलला वेवलेंथ दाखवली म्हणून त्याचं नाव मॅटर वेव्ज. And the wavelength of matter waves given by equation 3, now it is known as de Broglie wavelength. Okay, पुढे आता आपण त्याला आणखी एक्सटेंड करू शकतो. फर्दर वी कॅन राईट दिस, कसं बघा, फॉर अ पार्टिकल ऑफ मास एम मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही द कायनेटिक एनर्जी इज, मग आता समजा एखादा पार्टिकल कन्सिडर केला जो व्ही वेलॉसिटीने मूव्ह होतोय त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल? 1/2 mv². किती असेल त्याची कायनेटिक एनर्जी? 1/2 mv². मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा टू इकडे पाठवतो, हा एम इकडे येईल, 2 ek फॉर कायनेटिक एनर्जी, 2 ek/m, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतला. मग आता ही व्हीची किंमत आपण या फॉर्म्युल्यात टाकली, हे बघा इथे लॅम्बडा इज इक्वल टू h/mv. सो लॅम्बडा इज इक्वल टू h/m इंटू व्हीची किंमत काय मिळाली आपल्याला? अंडर रूट 2 ek/m. हे बघा लॅम्बडा इज इक्वल टू h/mv, व्हीची किंमत काय मिळाली? अंडर रूट 2 ek/m. मी जर एम आत घेतला स्क्वेअर रूट मध्ये तो एम स्क्वेअर होईल, म्हणजे कसं होईल बघा, लॅम्बडा इज इक्वल टू एच, तसंच एम आत गेला एम स्क्वेअर 2 ek/m, एम स्क्वेअर 2 ek/m, एक एम कॅन्सल, मग हे काय होईल? 2 mek. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 mek. करेक्ट, हे बघा लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट 2 mek. ओके, नाव समजा हा चार्ज पार्टिकल आपण फिक्स केला, इलेक्ट्रॉन घेतला, चार्ज पार्टिकल काय घेतला? इलेक्ट्रॉन घेतला, तर इथे फक्त काय होईल? ईव्ही येईल. किंवा समजा अगोदर इन जनरल घेऊ आणि मग इलेक्ट्रॉन घेऊ. फॉर अ चार्ज पार्टिकल क्यू ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स व्ही, वर्कडनचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू इक्वल टू क्यू व्ही. हे बघा डब्ल्यू इक्वल टू क्यू व्ही, आणि हेच वर्कडन काय असेल? एनर्जी. ती कायनेटिक एनर्जी. मग डब्ल्यू ऑर ई के सेम, म्हणजे आपण ई के ला डब्ल्यू ने रिप्लेस करू शकतो आणि डब्ल्यू म्हणजेच काय? क्यू व्ही. मी इथे काढली येईल लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 mev किंवा क्यू व्ही. बरोबर, इफ आय रिप्लेस दिस चार्ज बाय इलेक्ट्रॉन, मग जर मी क्यूच्या जी स्पेसिफिक चार्ज पार्टिकल घेतला इलेक्ट्रॉन, तर माझं इथे काय ई व्ही आणि मास कोणाचा घ्यावा लागेल मला? मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो फॉर इलेक्ट्रॉन मुव्हिंग थ्रू पोटेन्शियल डिफरन्स व्ही इन होल्ड्स, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 mass ऑफ इलेक्ट्रॉन mE इंटू व्ही. आता इथे एच कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे 6.63 × 10⁻³⁴. 2 कॉन्स्टंट आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन फिक्स आहे 9.1 × 10⁻³⁹ kg. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन फिक्स आहे 1.6 × 10⁻¹⁹. आणि व्ही जो असतो दॅट इज व्हेरिएबल टर्म, आपण पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय करायचं इट्स अवर चॉईस. सो लॅम्बडा इज इक्वल टू आफ्टर सॉल्व्हिंग दिस वी गेट 1.228/√V नॅनोमीटर. लक्षात घ्या नॅनोमीटर म्हणजे 12.28 असं पण लिहू शकतो तुम्ही, 12.28 angstrom. कळलं का? नॅनो म्हणजे -9. मी जर याला -10 केलं तर तुमची व्हॅल्यू बदलतील. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1.228/√V नॅनोमीटर. हा फॉर्म लक्षात आहे, फिक्स आहे. मग व्हीची व्हॅल्यू जसे असेल तसे तुमची वेवलेंथ काय होत जाईल? चेंज होत जाईल. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल टू 1.228/√V नॅनोमीटर. ओके, सो बघा मी म्हटलं त्याप्रमाणे द वेव प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन, वेव प्रॉपर्टी ऑफ म्हणजे इलेक्ट्रॉन हा चार्ज पार्टिकल आहे, पार्टिकल आहे, त्याला काय दाखवली? वेव, वेव नेचर दाखवलं. सो द वेव प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन वॉज कन्फर्म एक्सपेरिमेंटली इन 1927 बाय डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. ओके, आता एक थिओरिटिकल छोटा पॉईंट आहे, वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. बघा काय, मटेरियल पार्टिकल शो वेव लाईक नेचर अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस, दिस फेनोमेना इज नोन एज वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर.
काही नाही चिंता, फार काही नाही आहे. कशाला काय म्हणतात तेवढं फक्त थोडक्यात सांगितलेलं आहे. वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर, मटेरियल पार्टिकल्स शो वेव लाईक नेचर, म्हणजे पार्टिकल काय दाखवत आहेत, वेव लाईक नेचर दाखवत आहेत. अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस, सर्टन कंडिशन्स, दिस फेनोमिना इज नोन ॲज वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. फ्रिक्वेन्सी अँड वेव नंबर आर यूज टू डिस्क्राइब वेव्ज इन क्लासिकल थिअरी. दोन थिअरी ना, क्लासिकल थिअरी आणि पुढची क्वांटम थिअरी. ओके, सो फ्रिक्वेन्सी अँड वेव नंबर हे दोन पॅरामीटर्स आर यूज टू डिस्क्राइब वेव्ज इन क्लासिकल थिअरीज, व्हाईल मास अँड मोमेंटम आर यूज टू डिस्क्राइब पार्टिकल्स इन क्वांटम थिअरी. इट इम्प्लाइज दॅट ऑल मूव्हिंग पार्टिकल्स हॅव अँड असोसिएटेड फ्रिक्वेन्सी अँड असोसिएटेड वेव नंबर, अँड ऑल वेव्ज हॅव अँड असोसिएटेड एनर्जी अँड असोसिएटेड मोमेंटम. साध्या भाषेमध्ये याचा एकमेकाशी कसा संबंध आहे, याचा याच्याशी कसा असोसिएशन आहे, याचा याच्याशी कसा असोसिएशन आहे, हे फक्त सांगितलेले बघा. शेवटी बघा काय, इट इम्प्लाइज दॅट ऑल मूव्हिंग पार्टिकल्स हॅव अँड असोसिएटेड फ्रिक्वेन्सी अँड असोसिएटेड वेव नंबर. म्हणजे पार्टिकलला फ्रिक्वेन्सी आणि वेव नंबर, म्हणजे वेव नेचर दाखवायचा प्रयत्न आहे. अँड ऑल वेव्ज हॅव अँड असोसिएटेड एनर्जी अँड असोसिएटेड मोमेंटम. मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी, पार्टिकल आलं मास, एनर्जी याच्यामध्ये पण काय आहे तुमची. सो ई इज्युअल एच न्यू किंवा 1/2 mv² मास, म्हणजे पार्टिकल नेचर, म्हणजे वेव्सचा संबंध पार्टिकल नेचरशी आणि पार्टिकलचा संबंध वेव नेचरशी. सो दिस इज यू कॅन से कोऑर्डिनेशन किंवा ज्याला असोसिएशन म्हणून आपण ते. ओके, अँड एक छोटीशी नोट आहे, द वेवलेन्स असोसिएटेड विथ मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्स, म्हणजे बिग पार्टिकल्स मोठे मॅक्रो, डू नॉट प्ले एनी सिग्निफिकंट रोल इन दिस केस, सो वी नीड नॉट कन्सिडर देअर वेव नेचर. वेवलेंथ इज सो स्मॉल कॅनॉट बी मेजर. याचा अर्थ सांगतो काय ते, जेव्हा हा डेव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंट आपण शिकतो याच्यामध्ये आपण वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन काढत असतो आणि वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला मिळते. ओके, सो इलेक्ट्रॉन इज अ स्मॉल पार्टिकल. ओके, ना इज दिस डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ऍप्लिकेबल फॉर मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्स, असा प्रश्न येतो. मोठ्या पार्टिकल्ससाठी हे लागू पडतं का? लागू पडतं, पण प्रॉब्लेम असा असतो याच्यामध्ये जी वेवलेंथची व्हॅल्यू मिळते ती खूप आणि खूपच स्मॉल असते की जी आपण मोजू शकत नाही, म्हणून आपण त्याचा विचार करत नाही. बघा, म्हणून शब्द काय वापरले समजून घ्या, द वेवलेंथ असोसिएटेड विथ मॅक्रोस्कोपिक पार्टिकल डू नॉट प्ले एनी सिग्निफिकंट रोल इन दिस केस. म्हणजे त्याच्याने म्हणजे मॅक्रोस्कोपिक पार्टिकलच्या वेवलेंथ दाखवायचा काही गरज नाही. त्याला कारण असं आहे की त्याची जी वेवलेंथ मिळते ती खूप आणि खूपच छोटी असते जी आपण मोजू शकत नाही, त्यामुळे मॅक्रोस्कोपिक पार्टिकलचा याच्यामध्ये विचार केला जात नाही. फक्त मायक्रोस्कोपिक पार्टिकल जे असतील, म्हणून आपण एक्झाम्पल म्हणून काय घेत असतो, इलेक्ट्रॉन घेतो आणि इलेक्ट्रॉनची वेवलेंथ आपण काय करत असतो, चेक करत असतो. ओके, गुड.